जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे अंतिम चित्र मंगळवारी स्पष्ट झाल्यानंतर प्रचार आणि सभांचा धुराळ उडाला आहे. भाजपाच्या प्रचाराचा नारळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नगर तालुक्यातील नारायणढोळ येथे फोडण्यात आला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ नारायणढोळ येथील चांगदेव मंदिर परिसरात दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी मंत्री बबनराव पाचपुते, साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम आदी यावेळी उपस्थित होते. नगर जिल्ह्याच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ झाल्याचं सर्वप्रथम मी जाहीर करतो. आपल्याला माहिती आहे की 16 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कमळ या निशाणीला मतदान करून नगर जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्यावी हे सांगण्यासाठी मी आज आपल्या गावात आलेलो आहे. मित्र, आपल्याला माहिती आहे की 2-3 महिन्यापूर्वी या राज्यामध्ये 212 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला राज्यातल्या लोकांनी 1 नंबरची पार्टी ठरवलेली आहे. केवळ भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर राज्यामध्ये 73 नगराध्यक्ष आणि 1207 नगरसेवक देऊन भारतीय जनता पार्टी 1 नंबरला आलेली आहे. पूर्वी भारतीय जनता पार्टीची स्थिती काय होती? संपूर्ण राज्यामध्ये 8 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे होते, 8च्या जागी 73 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे झाले. पूर्वीचे नगरसेवक किती होते? 240 राज्यामध्ये होते. आता 1207 नगरसेवक या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आहेत. आता आपल्या शालिनीताई बाळासाहेब विखे पाटलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांना कोणीतरी असं म्हणत होतं की तुम्ही चालले कोण्या पार्टीत, ही पार्टी काही आपली आहे का? एक गोष्ट खरी आहे की एकेकाळी काही लोकांना आपल्याला असंच वाटत होतं, पण आज जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त सदस्य संख्या कोण्या पार्टीची आहे? तर ती भारतीय जनता पार्टीची आहे. आपण सर्वांनी मिळून नरेंद्रभाई मोदीचं सरकार दिलं आणि या सरकारनं जो कारभार 2.5 वर्षामध्ये केला त्या कारभाराकडे पाहून या राज्यातल्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला मतदान दिलं. काय कारभार केला नरेंद्रभाई मोदीने या देशामध्ये? भारतीय जनता पार्टी आज देखील अनेक वर्ष काम करते. परंतु मी असू द्या, माझ्याबरोबर जे अनेक सहकारी असू द्या, आम्ही गेले 30-35 वर्ष संघर्ष करतो. आम्ही जेलात गेलो, आमच्यावर केसेस झाल्यात, आम्ही उपोषण केले, आम्ही मोर्चे केले. आमची मागणी काय होती? की ब्रिटिश काळापासून शेतकऱ्याची आणेवारी काढायची जी पद्धत आहे ही पद्धत बंद करा आणि नवी पद्धत आणा. गोष्ट बघा, दिसायला छोटी आहे, शेतकऱ्याची आणेवारी काढायची पद्धत बंद करा. आमची मागणी काय होती? की ज्या शेतकऱ्याचं किंवा ज्या गावची आणेवारी 50%पेक्षा जास्त निघाली त्या तालुक्यात त्या गावात दुष्काळ जाहीर होत नव्हता. आमच्या गावात तलाठी यायचा, आमच्या गावात तहसीलदार यायचा आणि पिकाचे पंचनामे करायचा, खायचा प्यायचा. गावातले 400 आणे माणसं त्याला म्हणायचे की आमची आणेवारी 50%च्या आत काढा. तो खायचा प्यायचा निघून जायचा, आणेवारी 50%च्या वर निघायची. शेतकऱ्याला असं वाटत होत की आणेवारी जर 50%च्या आत आली तर आमचा तालुका दुष्काळ जाहीर होईल. तालुका दुष्काळ जर जाहीर झाला तर रोजगार हमीची कामं निघतील, जनावराला चारा मिळेल, विद्यार्थ्यांची फीस माफ होईल,
कर्जाचे हप्ते पाडून मिळाल, पण आमचं 50% जास्त नुकसान हे सरकार दाखवत नव्हतं. आम्ही सारे खासदार दिल्लीत गेलो, दिलीपराव गांधी आम्ही सरकार आपलं आलं आणि नरेंद्रभाई मोदीला आम्ही सांगितलं की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची आमची एक जुनी मागणी आहे की पिकाची आणीवारी काळाची पद्धत बदला. नरेंद्रभाई मोदींनी तज्ज्ञांची समिती बसवली आणि गेल्या 2 वर्षापूर्वी पिकाची आणीवारी काळाची पद्धत बदलली. पण काँग्रेसचे लोक भाषण काय करतात, हे सुटाबुटावाल्याचं सरकार आहे, हे भाजपचं सरकार सुटाबुटावाल्याचं सरकार आहे, शेतकऱ्याचं सरकार नाही आहे. मी प्रश्न विचारतो काँग्रेसवाल्याला की अरे मी सुटाबुटाचे आहे तर हे आम्ही सांगितले हे शेतकऱ्याचे प्रश्न गेल्या 68 वर्षात तुम्ही का सोडवले नाही. यांचे नेते कसे, आमचे नेते नरेंद्र मोदी, यांचे नेते कसे मनमोहन सिंग. मी आणि दिलीपराव गांधी 20 वर्ष मी लोकसभेमध्ये होतो, अजूनही मी लोकसभेमध्ये 15 वर्ष. या मनमोहन सिंग देशाचे 15 प्रधानमंत्री 10 वर्ष होते, मी 15 वर्ष लोकसभेत मध्ये होतो. गेल्या पहिलं काम करत मी लोकसभेत पाय ठेवला रे की आमच्या प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीकडे पायतो. ही आज तरी हसत का, उद्या तरी हसत का, परवा तरी हसत का. मी देवाची शपथ धरून सांगतो 10 वर्षात म्या एकदाही मनमोहन सिंगाला हसलेलं पाहिलं नाही. मी तुम्हाला 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करतो, मला त्यांचा हसलेला फोटो आणून दाखवा, मी तुम्हाला 1 लाख रुपये द्यायला तयार. एक संधी मनमोहन सिंगाला हसायची आली होती, एक संधी आली होती. वर्ल्ड कपचा सामना होता, भारत जिंकण्याच्या तयारीत होता. कोणातरी सांगितलं प्रधानमंत्र्याला वर्ल्ड कपचा सामना आहे, भारत जिंकतो, चला पायाला. हे मासे लगभग त्या क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये गेल्या कॅमेरा मारला यांच्यावर. तुम्ही आम्ही सगळे टीव्ही बघत होतो, मला असं वाटलं प्रधानमंत्री आले, भारत जिंकायच्या मागे आहे, जिंकल्याबरोबर याद हसल्याशी राहत नाही. जेव्हा शेवटच्या बॉलमध्ये भारत जिंकला, सारा देश उठून टाळ्या वाजत होता, जल्लोष करत होता, कॅमेरा यांच्यावर मारला की नुसते डोळे असे करत होते. यावेळी दानवे म्हणाले की लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका निवडणुकात मतदारांनी भाजपाला बहुमत दिले, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही भाजपाला ते विजयी करतील. भाजप हे कष्टकऱ्यांचे, गोरगरीब शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान आणि योजना आणल्या, फक्त पुस्तके वाचून समस्या समजत नाहीत, त्यासाठी तळागाळात जावे लागते. यावेळी राम शिंदे, आमदार कर्डिले, कोल्हे, उमेदवार अनिल करांडे, स्वाती कोथुंबिरे यांचीही भाषणे झाली आहेत. त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून खरं वास्तविक पाहता त्या ठिकाणी योजनेचा कार्यक्रम त्याच्यामध्ये होत असतो. म्हणून आपण आता राज्याची देशाची जशी सत्ता दिली तशीच जर कदाचित आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीची जर सत्ता आपण भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये जर दिली तर मला असं वाटतं एकाही विकासाचं काम तालुक्यामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी राज्यामध्ये कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी राहणार नाही याची खात्री आता विश्वास आहे. असा याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला त्याच्यामध्ये देतो. आता मला असं वाटतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्याच कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये एकच विनंती करायची का जसं आपण आता एवढ्या जोराने एवढ्या जोमाने उमेदवार निवडण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ही निवडणूक हातामध्ये ज्या पद्धतीने घेतली तेच आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपण सगळ्यांनी प्रतिष्ठा लावून आपण सगळे 6 जिल्हा परिषद उमेदवार आणि 12 पंचायत समितीच्या गणातल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उमेदवार हे विजय करण्याचं काम आपण करावं हीच नम्र विनंती या निमित्ताने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करतो. 4 महिन्यापूर्वी जे काही कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे का आपल्या तालुक्यामध्ये सगळेच काँग्रेस असन त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असन शिवसेना असन ही एकत्र महाआघाडी खरं वास्तविक पाहता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झाली. परंतु आपण 17-01 पराभव महाआघाडीचा करण्याचं जसं काम केलं तेच उद्या जिल्हा परिषदला सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 6-0 काम आपल्याला करण्याचं काम सगळ्याला करावं लागलं आणि ते करण्याचं काम आपण तुम्ही जर सगळ्यांनी त्याच्यामध्ये त्या दिने ठरवलं तर मला असं वाटतं त्या निवडणुकीमध्ये कुठल्याच प्रकारची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अडचण राहणार नाही. आज आपण पाहतो का जेवढ्या पुरुषाची जेवढी संख्या आहे
तेवढीच आमची महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दान व्यवसाय संख्या आपल्याला प्रत्यक्षात त्याच्यामध्ये उपस्थित पाहायला मिळतील. त्याचं कारण असं आहे का आम्ही आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आमच्या महिलाला तुम्हाला सांगतो का छोटे मोठे उद्योगधंदे व्यवसाय करण्यासाठी तर कर्ज त्याच्यामध्ये देतोच, परंतु आता आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे का आता बाजार समितीची सत्ता आपल्या हातामध्ये आली आणि म्हणून तो चार सीटे घेऊन जातो. तो म्हणतो तुमचा नियम काय, दोन पेक्षा जास्त बसवायची नाही, मी चार बसवलो. तस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी म्हणले मी एक उभा करणार नाही म्हणलो होतो, आता दोन उभा केले, दोन एकाच गटात दोन गुन्हे, बरोबर आहे ना. एकाच गटात राष्ट्रवादी काँग्रेसने घरातले दोन सदस्य उभा केले आणि आतापर्यंतच्या या प्रस्थापिताने आपल्या नातेवाईकाला बगल बच्च्याला नक्षत्रातल्या नात्याला पद देण्याशिवाय दुसरा कोणता कारभार केला नाही. भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस असतील की नरेंद्र मोदी असतील किंवा आमचे दानवेसाहेब असतील यांनी निर्णय केला की या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सत्ता द्यायची, त्यांच्या माध्यमातून पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त काम हाती घ्यायचं. आता सरकारने निर्णय केला लाभार्थ्याच्या खात्यावरती डायरेक्ट अनुदान वितरित करायचं. आता मधले दलाल कोणी राहणार नाही. दलाल या सगळ्या राष्ट्रवादींनी दलाल पोचले, पण हे भाजपचा अजेंडा आहे की डायरेक्ट अनुदान निघालं तर तुमच्या खात्यावर जाईल. कोलेताईंनी सांगितलं या माता गरोदर मातांना अनुदान देण्याचं बजेटमध्ये जाहीर केलं. 6 लाखापर्यंत विदाउट इंटरेस्ट बिगर व्याजाचं कर्ज या महिला बचत गटात द्यायचं त्यांनी ठरवलं. महिला सक्षमीकरण सबलीकरणाच्या गोष्टी नुसत्या काँग्रेसच्या कालखंडामध्ये झाल्या पण त्याची कारवाई झाली नाही. आमच्या सरकारने ती मोठ्या प्रमाणामध्ये करायची ठरवली. आता महिलांना गॅसला लाईन लावा लागत नाही, गॅसच्या किमती देखील कमी झाल्या. अनेक योजना या लोकांच्या गरजेच्या लोकांच्या हिताच्या या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आणल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडामध्ये एकानंतर एक घोटाळे आले. आमचं 2.5 वर्ष झालं सरकार आहे, एकही घोटाळा बाहेर आला नाही. एका घोटाळ्यामध्ये आमच्या पंकजा ताई मुंडेवरती जर आरोप करायचा त्यांनी प्रयत्न केला, हायकोर्टामध्ये त्यांनी क्लीन चिट दिली, कुठल्याही मंत्र्यावर आरोप देखील सिद्ध झाले नाहीत. अशा पद्धतीनं कामकाज या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केले. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला, 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा केला, कोळसा घोटाळा केला, अशा पद्धतीनं हे राजकारण करत राहिले. पण तुम्हाला मी विश्वास देऊ इच्छितो की 70 वर्षाच्या कालखंडानंतर नरेंद्र मोदींचं सरकार आले हे तुमचं आमचं सर्वांचं शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं दलितांचं गरिबांचं दुर्लक्षितांचं उपेक्षितांचं हे सरकार आले आणि म्हणूनच नोटाबंदीचा निर्णय केला. प्रतिनिधी जुनेद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.